विधीशाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत चालला असून यावर्षी या विद्याशाखेच्या अनेक जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यावर एक विशेष वृत्तांत. राज्यातील सर्व विधी विषयक अभ्यासक्रमाच्या या वर्षी नव्यानं जाहीर करण्यात आलेली सीईटी व त्याची वारंवार बदलण्यात आलेल्या तारखा व संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू होती. त्यामुळे यावर्षी एकूण पदवीनंतरचा अभ्यासक्रम व बारावीनंतरच्या एकूण 25,000 जागा आहेत त्यासाठी 29,000 विद्यार्थी सीईटी पास झाले आहेत. पदवीनंतरच्या जवळपास 30% तर बारावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी 40-50% जागा रिक्त राहिल्यात. त्याचं प्रमुख कारण म्हणजे संथगतीनं चालणारी प्रवेश प्रक्रिया. यामुळे सीईटी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतले. त्याचप्रमाणे यावर्षी जे प्रवेश मिळाले त्यात मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुभा मिळाल्याचंही एक कारण आहे. ही मुभा मिळाली नसती तर यावर्षी विधी विभागात प्रवेश अत्यंत अल्प असता हे यावरून स्पष्ट होते. UGC, विद्यापीठ, राज्य शासन आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीईटी विभागाच्या समन्वयाचा अभाव असल्यानं प्रवेश प्रक्रियेचा टक्का घटल्याचं विविध विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य उपप्राचार्यांनी मत व्यक्त केलंय. दुसरीकडे या शाखेतून पदवी घेतल्या लगेचच नोकरी मिळत नसल्यानं ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांचा ओढा कमी असल्याचं मत समोर आलंय. यावेळी विद्यापीठाच्या विधी विभाग प्रमुख डॉक्टर साधना पांडेय, MP लॉ कॉलेजच्या उपप्राचार्य डॉक्टर भाग्यश्री गोडबोले, VN पाटील, लॉ कॉलेजच्या प्राचार्य अंजू सिंग, आंबेडकर लॉ कॉलेजचे प्रमोद हेरोटे यांनी याविषयी आपलं मत व्यक्त केलंय. एकंदरीत शासन, UGC, बार काउन्सिल ऑफ इंडिया व सीईटी विभागाच्या समन्वयाच्या अभावाचा फटका यावर्षी विधी शाखा विद्यार्थ्यांना बसलाय असं यावरून दिसून येतंय. इस पर नौ एडमिशन्स के लिए हमारे स्टेट गवर्नमेंट ने सीटी एग्जाम एंट्रेंस के लिए रखा हुआ है, लेकिन उनकी जो बार काउंसिल से कोऑर्डिनेशंस नहीं थी और उन्होंने बहुत डिले से सब बताया, सिलेबस भी प्रॉपरली प्रिपेयर नहीं करके उन्होंने ये किया. तो यहाँ पे औरंगाबाद में बेसिकली जो स्टूडेंट्स आते हैं वो विलेजेस से आते हैं, उनको अवेयरनेस नहीं था और ऑनलाइन फॉर्म भी नहीं भर पाए. तब तक पता चला काफ़ी लेट हो चुकी थी और हम लोग कुछ नहीं कर पाए. फिर एडमिशन होने के बाद रिजल्ट आया और कैप राउंड जो है 15 नवंबर तक चलता रहा. और कुछ स्टूडेंट ऐसे थे जो सीईटी नहीं दिए हैं, लेकिन गवर्नमेंट के जो आदेश था उसके हिसाब से हमने एडमिशन ले भी नहीं पाए, जिससे कॉलेज में मोस्ट कॉलेजेस में सीट्स बहुत वैकेंट थे. आपके पास में कितने हमारे जैसे LLB जो फर्स्ट ईयर है 3 ईयर्स में 26 वैकेंट है और 5 ईयर्स में 46 वैकेंट है. ये जो लॉ कॉलेजेस में इस बार LLB के लिए जो एस्पिरेंट स्टूडेंट्स का एंट्री होना चाहिए जितने जो पैमाने में होना चाहिए उसमें नहीं होने के लिए कुछ कारण है. उसमें से एक तो CET फॉर द फर्स्ट टाइम गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने इंट्रोड्यूस किया, तो वो एक कारण है. इसका मतलब ये नहीं है कि CET सोसाइटी नहीं चाहता है, लेकिन उसका जो अवेयरनेस पहले से वेल इन एडवांस जनरल पब्लिक तक जो पहुंचना चाहिए था वो पहुंच नहीं पाया. जिस पैमाने पे पहुंचना चाहिए था वो पहुंचा नहीं है. ये एक कारण है जिसकी वजह से इस बार लॉ कॉलेजेस में जो एडमिशन लेने के लिए आने की जो स्टूडेंट्स की संख्या है उसमें कमी आ गई है. और दूसरी बात ये भी ऐसा हो सकता है कि आप CET देना है, फिर उसके बाद कॉलेजेस में एडमिशन लेना है और 3 ईयर्स का डिग्री कोर्स पूरा करना है या 5 ईयर्स का डिग्री कोर्स पूरा करना है. उसके तुरंत बाद जब इकोनॉमिक इंडिपेंडेंस की बात आती है, इकोनॉमिक एम्पावरमेंट की बात आती है, तब ये जो प्रोफेशन है इसका गेस्टेशन पीरियड फिर से लगा हुआ रहता है. कम से कम 3 से 5 साल तक जो एडवोकेट बन के कोर्ट में प्रैक्टिस में उतरते हैं उनको उनकी लाइफ के अर्निंग्स के एक रिस्पेक्टेबल अर्निंग जिसको हम कहते हैं वो पहुंचने के लिए उनको कम से कम 3 to 5 ईयर्स का गेस्टेशन पीरियड होता है. यहाँ पे स्टूडेंट्स जो है ना रूरल बेल्ट से ज़्यादा आते हैं एजुकेशन लेने के लिए, और इतना लंबा वेटिंग पीरियड इकोनॉमिक एम्पावरमेंट के लिए कोई भी एग्रीकल्चर बेस्ड फैमिलीज जो ये एक अलाइड प्रोफेशन बोल के अपने साथ आत्मसात करना चाहते हैं वो लोगों के लिए इतना लंबा वक्त तक वेट करने के लिए शायद उनके पेरेंट्स भी परमिशन नहीं देते होंगे. ये भी इकोनॉमिक एडवर्सिटी भी एक कारण हो सकता है. ये एकंदरित ये सभी रीजंस के वजह से लॉ में शायद
संख्या घट रही है। या अकॅडमिक इयरमध्ये 16-17 या लॉला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सीईटी लागू केलेली होती आणि त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो कॉलेजेसमधल्या ॲडमिशन्सवर झालेला आहे। आफ्टर ग्रॅज्युएशनच्या ज्या ॲडमिशन्स आहेत तर आमच्याकडे साधारण 27 ॲडमिशन्स म्हणजे 27 जागा वेकंट आहेत आणि आफ्टर 12th 12वीनंतरचा जो कोर्स आहे त्या कोर्ससाठी साधारण 91 जागा आमच्या वेकंट आहेत। आता ही तर परिस्थिती आमच्या कॉलेजची आहे पण ओव्हरऑल मराठवाडा आणि महाराष्ट्रातली जर परिस्थिती लक्षात घेतली तर दरवर्षी ज्या प्रकारे ॲडमिशन्स होतात तर त्याच्या अर्ध्या किंवा 2/3 ॲडमिशन्स काही कॉलेजेसमध्ये झालेल्या दिसतील आपल्याला आणि काही कॉलेजेस जे आहेत त्याच्यामध्ये जागाही भरल्या गेलेल्या नाहीत, तेवढ्याही जागा भरल्या नाही आहेत, निम्म्यासुद्धा जागा भरलेल्या नाही आहेत। तर या दृष्टिकोनातनं त्याची कारणं जर आपण बघितली तर पहिलं कारण तर सीईटी द्यावी लागणार आहे आणि मगच आपल्या ॲडमिशन्स होतील हा संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचलेला नव्हता, त्यामुळे अनेक लोकांनी सीईटी एक्झामच दिली नाही आणि म्हणून ते ॲडमिशनपासून लॉ कॉलेजच्या ॲडमिशनपासून वंचित राहिले। दुसरी गोष्ट सीईटी आल्यानंतर ज्या वेगवेगळ्या ॲथॉरिटीज आहेत म्हणजे बार कौन्सिल ऑफ इंडिया असेल, गव्हर्नमेंट आहे महाराष्ट्राचं, कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, तर यांच्यामध्ये एक जे कोऑर्डिनेशन असायला हवं होतं तर ते कोऑर्डिनेशन दिसत नाही आणि त्यामुळे निर्णय सुसंगतपणे घेतले जात नाही आहेत। त्याचाही परिणाम ॲडमिशन्सवरही झालेला दिसतोय आणि अकॅडमिक पूर्ण हे वर्ष जे आहे, आता आमचं हे वर्ष सुरू झालं 1st इयरचं नोव्हेंबरमध्ये, या युनिव्हर्सिटीमध्ये क्लासेस सुरू झालेले आहेत, ते दिवाळीच्या नंतर नोव्हेंबरमध्ये क्लासेस सुरू झाले, तर त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे ह्या सीईटीच्या एक्झाममुळे। सीईटी चुकीची आहे असं मला म्हणायचं नाही आहे परंतु ती घेताना जी सुसंगतता असायला पाहिजे होती तर ती कुठेही नसल्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावं लागत आहे। विधी विद्या प्रवेश प्रक्रिया 2016-17 ह्याला जो विलंब झालेला आहे त्यामागचं कारण असं की सीईटी सेल मुंबई व DHE पुणे आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया ह्यांच्यामध्ये व्यवस्थित असं कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय नसल्याचं भासते जाणवते आणि त्या कारणामुळे फार अडचणीला तोंड देत देत आता ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ह्या नंतर भविष्यात त्यांनी कोऑर्डिनेशन ठेवून ही प्रक्रिया पूर्णत्वास न्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयांनासुद्धा असा उशीर सहन करावा लागणार नाही, अनुभवावा लागणार नाही। आमच्याकडे 5 वर्षाचा जो 12वीनंतरचा अभ्यासक्रम आहे त्याला जवळपास 48% सीट व्हॅकन्स आहेत आणि 3 वर्षाचा जो कोर्स आहे ग्रॅज्युएटनंतरचा त्याच्यासाठीसुद्धा जवळपास 20% सीट्स व्हॅकंट आहेत आणि आता सगळा जो कारण जो आहे याचं सगळं जे कारण आहे ते हे कोऑर्डिनेशन नसल्यामुळेच हे झालेलं आहे। ओके, यावर्षी LLBचे ॲडमिशन कमी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बार असोसिएशन, UGC, महाराष्ट्र शासन यांचं कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात सीट वॅकंट राहिले, त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना लॉमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं त्यांचं स्वप्न कुठंतरी धुळीत मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे यावर्षी UGCने आणि बार असोसिएशनने एक नियम काढला, त्यामध्ये ओपन युनिव्हर्सिटीलासुद्धा याच्यामध्ये ॲडमिशन घेता येईल, त्यामुळं यावर्षी जे ॲडमिशन झालेलं आहे त्यामध्ये बहुतांश जे विद्यार्थी आहे ते ओपन युनिव्हर्सिटीचे आहे, त्यामुळं यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन कधी तयार होईल आणि यांचे ॲडमिशन लवकर होईल, परीक्षा कधी लवकर होईल हा प्रश्न अनुत्तरित आहे। कॅमेरामन कुणाल सरोतेसह सय्यद फेरोज, MCN न्यूज।